अयोध्येमध्ये श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, 500 वर्षांनंतर श्रीराम मंदिरात विराजमान. मोदींच्या हस्ते अयोध्येमध्ये श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा, गर्भगृहात योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीमध्ये आरती संपन्न. श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याला देशभरातले विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, उद्योगपती, नेते मंडळींच्या उपस्थितीत सोहळा संपन्न. अयोध्येत येणाऱ्या खास पाहुण्यांसाठी खास महाप्रसाद, शुद्ध तूप, 5 प्रकारचे ड्रायफ्रूट, साखर, बेसन यांनी तयार केलेल्या महाप्रसादाची 20,000+ पाकिटे तयार. भगवान सेना भारती गरवी यांच्या संस्थेमार्फत सेवा. नाशिकमधल्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात आकर्षक सजावट, दर्शनासाठी भाविकांची गर्दी. अयोध्येमधील रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा सर्वत्र उत्साह, बीडच्या मादळमोही येथील श्रीराम मंदिरात रामभक्तांकडनं मोठ्या आनंदात सोहळा साजरा. पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये भाविकांची गर्दी, मंदिरात प्रभू श्रीरामाचं पूजन, भजन आणि कीर्तन सुरू. भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या मागाठाणे विधानसभा क्षेत्रात नागरिकांनी पाहिला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा, स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती. भिवंडीच्या पद्मानगरमध्ये नागरिकांनी पाहिला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा, यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची उपस्थिती. नागपूरच्या कोराडीमध्ये शेफ विष्णू मनोहर यांना शिरा बनवण्यासाठी फडणवीसांकडून मदत, यावेळी 52 होते उपस्थित. प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा हा भावनिक क्षण, ज्या क्षणाकरता संघर्ष केला, 20व्या वर्षी तुरुंगात गेलो, गोळ्या आणि लाठ्या काय असतात हे अनुभवलं, असा क्षण याची देही याची डोळा पाहायला मिळणं हा रामाचा आशीर्वादच, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. मुंबईतील रिंटू राठोड या महिलेने साकारली चॉकलेट पासून राम मंदिराची प्रतिकृती, 6x6 इंचाची प्रतिकृती, 300 ग्रॅम वजनाची, यासाठी 12 तासांचा कालावधी लागल्याची राठोड यांची माहिती. अमरावतीत 55 किलो चॉकलेट पासून साकारलं राम मंदिर, चॉकलेटचं मंदिर साकारण्यासाठी 6 कामगारांना 4 दिवसांचा कालावधी लागला. वाशिममध्ये साकारली श्रीरामाच्या मूर्तीची रांगोळी, कला संस्कार कथक आणि ड्रॉइंग इन्स्टिट्यूटच्या संचालिका राधिका मनीष मंत्री यांची कलाकृती. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.